असं आहे की मला त्यांच्याबद्दल काही बोला, पण मला वाटतं की असे बेछूट आरोप करून केंद्र सरकारची जे काही सुरू आहे किंवा केंद्राच्या एजन्सीचा वापर जो सुरू आहे तो राजकीय सूडबुद्धीने ह्या सगळ्या गोष्टी करण्याची जी काही सध्या सवय लागलेली आहे ती दुर्दैवी आहे, राजकीय लोकशाहीला मारत आहे. कोणी आरोप कोणावरही केलेले नाहीत. ऊर्जा विभागामध्ये खूप आमूलाग्र निर्णय घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून ऊर्जामंत्र्यांच्या सांगण्यावरूनच ही बैठक ती मुंबईला झाली. अजूनही बैठक पूर्ण झालेली नाही, त्यातला काही भाग मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलेला आहे. अजून एक बैठक व्हायची आणि त्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, कारण की आर्थिक परिस्थिती मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये फार बिकट झालेली आहे, कोणी दुर्लक्ष केला गेलेला आहे आणि म्हणून आपल्याला या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय तातडीने घेण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा पुढाकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याचा ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये कोणाला विरोध करायचा करू द्या, त्याचा विषय नाही आहे. दरवर्षी मराठा तुमचा हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या संदर्भातला झेंडावंदन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत असतं. त्या उद्या मुख्यमंत्री यासाठी औरंगाबादला आहेत. नांदेडमधील हदगावमध्ये जे काही माहिती माझ्यासमोर येते, मुद्दा एवढाच आहे की अशा प्रकारच्या घटना घडून नाहीत. पोलिसांनी जे कोणी दोषी असतील त्यांना सक्तीने कारवाई करणं अपेक्षित आहे. सरकार उशिरा निर्णय का घेतला, म्हणजे ओबीसीच्या राजकारणाच्या संदर्भात कोर्टाने 3 वेळा सरकारला विचारणा केली होती, तुमची भूमिका सांगा. मात्र भूमिका सांगितली नाही. शेवटी आता इलेक्शन लागल्यानंतर सरकारने 2 अध्यादेश काढण्यास सांगितले. कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर त्याची कायदेशीर बाजूही पाहून घ्यावी लागते. कुठलाही निर्णय हा घेतल्यानंतर तो रद्दबदल होऊ नये याकरता दक्षता घेतली पाहिजे. आणि मला वाटत नाही की सरकार कोणी किती गिरंगाई झाली. काँग्रेसमध्ये काही बदलाची शक्यता आहे का मंत्र्यांच्या प्रोफाईलमध्ये, कारण की प्रदेशाध्यक्ष ठाम मानून बसलेले आहे. मला त्याची काहीच कल्पना नाही. का इस्तेमाल राजनीतिक तौर पर विरोधियों को घेरने के लिए किया जा रहा है, ये बदकिस्मती है. देश की सरकार कोई भी हो, ऐसे इस्तेमाल करना उचित नहीं है. ये डेमोक्रेटिक सिस्टम में हमारे इस तरीके से राजनीतिक विरोधियों को शांत करने के लिए, खिलाफ करने के लिए जो भी हो रहा है वो ठीक नहीं है. एका मराठा समाजाच्या तरुणांना लौकिक असल्यानं आणि आरक्षण असल्यानं आत्महत्या केलेली आहे आणि हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मराठा आरक्षणाचा. असं अतिशय दुर्दैवी बाब आहे. जालन्यामध्ये जे घडलं ते खरं म्हणजे थोडंसं आपल्याला संयमाने घ्यावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आपल्याकडे फार मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. खरं म्हणजे ज्यावेळी संसदेमध्ये हा विषय आला त्यावेळेस जर 50% मर्यादा काढून टाकली असती तर कदाचित अधिक सोपं झालं असतं. परंतु केंद्र सरकारने आपल्याला त्यावेळेस साथ दिली नाही. हा विषय फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर आता पाहतोय की 50% मर्यादा ओबीसींच्या बाबतीतही आलेली आहे, मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आलेली आहे, राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये आलेली आहे. आता ह्याला वेगवेगळ्या मार्गाने मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही शासनाची प्रामाणिक भूमिका होती. आणि आजही आमचा पाठपुरावा, आता पुन्हा कमिशन आपल्याला राज्य सरकारची अजूनही रिव्ह्यू पिटिशन अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु तो पर्याय असताना आपल्याकडे मग आपल्याला बॅकवर्ड कमिशन्स पुन्हा स्थापित करून पुन्हा आपला मागासलेपण सिद्ध करण्याची वेळ आता नव्याने आलेली आहे. पण ह्याला कालावधी किती लागेल काय लागेल हे आज मी सांगू शकत नाही. परंतु तोपर्यंत अन्य सवलती मात्र समाजाला मिळून द्याव्यात. आपण पाहतो की सारथीच्या माध्यमातून सुद्धा मुलांनी खूप मेहनत घेतली, निकाल चांगले लागलेले आहेत आणि चांगलं पर्सेंटेज त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे शैक्षणिक दर्जा निश्चित, नोकरीमध्ये फायदा होतो, सारथीमध्ये चांगले निकाल लागलेले आहेत. मला त्यांच्या वक्तव्यावर काही टिप्पणी करायची नाही. अधिकाऱ्यांच्याकडून त्यांचं ते काम पाहतायत. सरकार आपल्या परीने पाठपुरावा करून हे काम मार्गी लागलं पाहिजे, हीच भूमिका आहे. आणि संभाजीराजेने सुद्धा
या कामामध्ये पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांना मदत करायला केव्हाही पुढे आम्ही तयार आहोत. ओबीसी अध्यादेशाला संभाजी ब्रिगेडचा विरोध दर्शवलेला आहे, काय सांगतो समोर त्यांनी कशामुळे? याचा मुद्दा एवढाच आहे की ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं उचित नाही आहे. आपल्याला राज्यामध्ये जी काय आरक्षणाची मर्यादा आहे ती 50%च्या मध्ये आणण्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्यामुळे ती मर्यादा लक्षात घेऊन काल मंत्रिमंडळाने अध्यादेश काढण्यासंदर्भातला निर्णय काल घेतलेला आहे. विरोध कोणाचा का असावा मला काही समजत नाही.